नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त अशी मसालेदार भरली वांगीची रेसिपी दाखवणार आहे खूप अप्रतिम चवीची ही भरली वांगी बनवून तयार होतात एकदा केल्यानंतर तुम्ही वारंवार अशा पद्धतीनं भरली वांगी नक्कीच करून खाल रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर वांग्यामध्ये भरण्यासाठी सा। आपल्याला सारण तयार करायचं आहे किंवा मसाला करायचा आहे त्याकरता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आहे एक इंच आल्याचं तुकडा आहे थोडंसं सुकं खोबरं शेंगदाणे किंवा तीळ असतील तर ते मी तेल न टाकताच तव्यावरती छान खमंग भाजून घेतलेले आहेत त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याचे पाने आहेत आणि कोथिंबीरचा जो खालचा देठाचा किंवा काडीचा भाग असतो तो मी वाटण्याकरता घेणार आहे आणि वरचा पानांचा भाग मी शेवटी कोथिंबीर पेरण्यासाठी वापरणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाखवलेलं सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर साधारण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहे दोन चमचे इथे मी तीळ आणि खोबरं घेतलं आहे तीळ नसेल तर नुसतं खोबऱ्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता आता हे सर्व साहित्य छान मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण आपलं तयार आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि ज्या प्रकारे तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर दीड मोठा चमचा लाल तिखट घातली आहे त्यानंतर एक मोठा चमचा गरम मसाला आहे किंवा काळा किंवा गोडा मसाला घेऊ शकता एक मोठा चमचा धनेपूड आहे चवीप्रमाणे मीठ आहे आणि एक चमचा कसोरी मेथी अशी हातावर चोळून घालायची आहे याने खूप छान मस्त फ्लेवर येतो आणि एक चमचा तेल घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामुळे काय होतं मिश्रणाला किंवा सारणाला छान बाइंडिंग येते आणि वांग्यामध्ये ज्यावेळेस आपण हा मसाला भरतो त्यावेळेला तो, तो बाहेर येत नाही आता हे मिश्रण किंवा हे सारण अजून देखील मला छान मोकळं भुरभुरीत वाटतंय तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामुळे देखील सारण छान ओलसर होतं आणि वांग्यातनं बाहेर निघत नाही तर इथे मी साधारण सहा वांगी घेतली आहेत देठाचा भाग थोडासा कापून घ्यायचा आहे किंवा काटेरी असा भाग तुम्ही कापून घेऊ शकता त्यानंतर आम... एक्स आकारामध्ये आपल्याला वांग्यावर कट देऊन घ्यायचं आणि आतमध्ये बघून घ्यायचं व्यवस्थित वांगे चांगले आहे की नाही आणि त्यानंतर बघा वरच्या टोक्यामध्ये शक्यतो अळी असण्याची भीती असते त्यामुळे अशा पद्धतीनं वांग्याचं सर्व टोकं जे आहे ते मी फोडून व्यवस्थित बघून घेतली आहेत वांगी अगदी व्यवस्थित छान निघाली आहे या आणि यामध्ये अशा प्रकारे आपण सारण किंवा मसाला भरून घेणार आहोत वांगी आपल्याला स्टफ करून घ्यायची आहेत तर बघा सारण अगदी छान ओलसर तयार झाल्यामुळे वांग्यामध्ये छान मस्त मसाला स्टव झाला आहे आणि शिल्लक राहिलेल्या सारणाचा आपण ग्रेव्हीसाठी वापर करणार आहोत पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे यामध्ये एक एक मसाला भरलेलं वांग आपण छान एक एक बाजूने फ्राय करून घेणार आहोत खालच्या बाजूने फ्राय झालं की दुसरी बाजू बदलून घ्यायची वांग्याच्या तर दोन्ही बाजू मी अगोदर झाकण न ठेवताच भाजून घेतल्या होत्या त्यानंतर पुन्हा तिसऱ्या बाजूला किंवा जो बाजू शिल्लक आहे वांग्याची भाजण्यासाठी ती बाजू मी पलटवून घेतली आहे आणि झाकण ठेवून वाफवून घेतले त्यानंतर पुन्हा एकदा चौथी बाजू आपण वांग्याची छान भाजून घेऊयात आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीनं पन्नास टक्के वांग आपल्याला शिजल्या जाईल किंवा वाफवल्या जाईल वांगी चांगली परतल्यानंतर जो शिल्लक राहिला मसाला होता तो देखील टाकून मी एकदा तेलावर चांगला दीड ते दोन मिनटासाठी मध्यमाचीवर परतून आहे जेणेकरून यामध्ये बिलकुल कुठलाही कच्चा फ्लेवर राहणार नाही की कच्चा वास येणार नाही आता ज्या प्रकारे तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे किंवा ह्या भाजीचा रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण मी इथे अर्धाच ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून आपण साधारण वांगी शिजेपर्यंत हे छान आपण वाफवून घेणार आहोत किंवा शिजून घेणार आहोत साधारण पाच ते सहा मिनटामध्ये वांगी इथे व्यवस्थित शिजल्या गेली आहे अधूनमधून झाकण काढून हलू शकता बोटाने वांगी दाबून बघायची बघा मस्तपैकी व्यवस्थित वांगी शिजल्या गेलेली आहे अगदी शेवटी यावर मी पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घेतली आहे गरमागरम वांगी तुम्ही गरमागरम चपाती पराठा किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करायला घ्या अतिशय मस्त चमचमीत अशी अप्रतिम चवीची ही भरली वांगी म्हणून तयार होतात रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद